काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. आमगाव विधानसभातील विद्यमान आमदार सस्राम कोरटे यांचे तिकीट कापण्यात आलेली आहे आणि आमगाव विधानसभाची तिकीट काँग्रेसची राजकुमार पुराम यांना देण्यात आलेली आहे. आमच्यासोबत राजकुमार पुराम आहेत. साहेब, पहिल्यांदा तर तुम्हाला शुभेच्छा आणि आपल्याला काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगणार? सर, सर्वप्रथम मला काँग्रेसची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमचे आदरणीय नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, खारगे साहेब आणि या क्षेत्राचे खासदार आदरणीय किर्सान साहेब आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांचं मी मनापासून मी स्वागत करतो आहे. त्या सर्व या मंडळीने मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर मला विश्वास ठेवून मला जे माझी यादी नाव फायनल केलं त्याच्याबद्दल मी अतिशय ऋणी आहे त्यांचं. साहेब, कुठले प्रमुख मुद्दे घेऊन आपण हे निवडणूक लढणार आहे? सर, या विधानसभामध्ये आत्तापर्यंत शिक्षण, आरोग्य आणि इन्कम या तीन जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहेत, या तिन्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आतापर्यंत त्यांनी काम केल्याचे दिसून येत नाही. या तीन मुद्द्यावर मी काम करेन आणि बेरोजगारी कसं कमी करता येईल याबद्दल विचार करेन. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जे आपल्याकडे पाण्याचं सोय नाही, जसं की आमगाव सालेकशामध्ये आहे पण देवरीला थोडंसं ओसाड भाग आहे, त्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी मी काम करण्याचा माझा मानस आहे आणि माझं मिशन पण आहे त्या पद्धतीने आणि त्या मिशननुसार मी समोर जाईल. साहेब, आपण शासकीय कर्मचारी होते आणि रिटायर झाले, केव्हा आपण रिटायर झाले? मी आता 2022 मी रिटायरमेंट झालेलं आहे आणि त्यानंतर मी जवळपास मी एक सामाजिक भूमिका आणि प्रशासनामध्ये दोन्ही मी 2019 मी कंटिन्यू काम करत होतो आणि लोकांशी जुळलेलो होतो आणि लोकांचं प्रेम भरभरून मला यायचं की सर तुम्ही ऑफिसर म्हणून काम करताय, काही तुम्हाला अडचणी येतात तर सर या पदाधिकारी म्हणून तुम्हाला काम करा आणि लोकांचे आग्रहास्तव मी या क्षेत्रामध्ये आलं आणि लोकांचं प्रेम पण तसं त्यामध्ये दिसत आहे. आणि माझी लढाई ही फक्त माझी नाही तर ही जनतेची लढाई आणि जनता माझ्यासाठी लढेल असा मला वाटतो आहे आणि माझी अपेक्षा पण आहे. साहित्य पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.